ऐतिहासिक आहे. आपण बघता गेल्या जवळपास 134-135 वर्षापासून हा विषय न्यायप्रविष्ट होता. 106 वर्षापासून भारतामध्ये हा विषय न्यायप्रविष्ट होता. अनेक आंदोलनं झाली, अनेक लोकांना कोणाची औषधीमध्ये जावे लागली. तो आज अतिशय सर्व समायोजक असा निर्णय माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आहे. मला खरं म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे. बहुतांशी दोन्ही समाजाला मान्य असा हा निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 106 वर्षापासून सुरू असलेला हा लढा आता संपलेला आहे. निर्णय येत असताना या ठिकाणी देशभरामध्ये गोंधळ होईल, त्यामध्ये गोंधळ होईल, कुठेतरी समाज दुखावला जाईल, परंतु निर्णय असा आलेला आहे की दोन्ही समाजांना कुठेही म्हणजे त्यामध्ये खरं म्हणजे जसं सर संघचालकांनी सांगितलं की कुठे हार जीतचा विषय नाही आहे, जय पराजयाचा विषय नाही आहे. न्यायप्रविष्ट म्हणून आपण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे सोपलेला होता आणि आज अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी मला वाटतं आलेला आहे. सर्व समाजातून त्याचं स्वागत या ठिकाणी केलेलं जात आहे. प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला ते डिस्प्युटेड होतं की 2.7 जागा 2.72 जागा ही मंदिराला देण्यात आलेली आहे. त्याबरोबरच मशिदीसाठी 5 एकर जागा सरकारने त्याच परिसरामध्ये जवळपास अयोध्येच्या या ठिकाणी द्यावी असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की कोणी दुखावणार नाही असा हा चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी एवढीच विनंती करेन सर्वांना की आपण समाजामध्ये सद्भाव ठेवावा. शेवटी आपल्या देशामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, एकसंघपणे राहायचं आहे, देशाचा विकास करायचा, देशाला महाशक्ती करायचं आहे. मी त्यासाठी कुठेही समाजामध्ये तिरस्ता कामा नये. आपण सर्वांनी एकत्रितपणे राहून गुण्यागोविंदाने राहून या ठिकाणी देश हित लक्षात ठेवून या ठिकाणी आपापलं आचरण करायचं आहे.